रेल केलाय आणि दोन्ही जे मेट्रो ब्रिज आहेत ते कनेक्ट केले. समोर हा बघत असाल तुम्ही, मेट्रो 1 आणि मेट्रो 7 दोन्ही कनेक्ट केलेत. किती बॉटल देणार आहे? तेल ने दोन देणार. फिलिंग कसं आहे? एकदम फर्स्ट क्लास. ओके म्हणते ना, समजा इथं दोन देतो. तर राष्ट्रबाग मध्ये राष्ट्रबाग फिरण्यासाठी ही ट्रेन जाते, तिचं नाव आहे कृष्णागिरी. भेटे सुप्रभात मित्रांनो, महेश धनावडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्र हो, आज आहे प्रजासत्ता दिन आणि आता आपण चाललो आहे नॅशनल पार्कमध्ये. त्याच्या आधी आपण आहे ना इथे रक्तदान शिबिर आहे समाधान शिंदे युवा मंचाचे, ते सुद्धा बघणार आहोत आणि त्याच्यानंतर नॅशनल पार्कला जाणार आहोत. लिंक रोडचा तुम्हाला व्हिडिओ मी मेट्रोचा टाकला होता, तो तुम्ही नक्कीच बघितला असेल. नसेल बघितला तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्कीच बघा. आणि आता आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करणार आहोत, तर तो सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार. त्याचं मी पूर्ण डिटेलमध्ये नाही सांगणार आहे, पण प्रवास तुम्हाला पाहायला भेटणार आहे. काय बोलतो? काय तू फोन नाही करत यार? अरे महेश, हा मग यार, तुम्ही इकडे एवढं मोठं काम करताय ना, आम्ही रेकॉर्डिंग नाही करत असं होईल का? फुल नको, अरे लाव आणि फेकू नका. समजलं काय झाल्यानंतर? हा एक नंबर. हा जय हिंद, जय सॅल्यूट, जय हिंद. हा जय हिंद. आणि ह्या फ्रेम बघा, खूप मस्त लावलं महाराष्ट्र. उत्साहित ना? अतिशय उत्साहित. आजचं वातावरण फार उत्साही आहे. आपलं यंदा दुसरं वर्ष. पण तू त्याच्यानंतर असं म्हणणारस की यार कुठे गेला? नाही अतिशय. हे काय रे, हे काय, हे काय, वेट वेट साठी वजन माझं कर ना यार. बॉडी चेकअप आहे, पूर्ण बॉडी अनालिसिस करतो. ओके, तुझ्याकडून आले की काय? स्पॉन्सर बाय बंटी? स्पॉन्सर बाय नथिंग, हे फक्त दादांच्या शब्दा खातर आपण हे फ्री ऑफ कॉस्ट बॉडी चेकअप करतो. ठीक आहे, मग पहिला माझ्यापासून सुरुवात कर. पहिला माझ्यापासून सुरुवात कर ना, माझंच पहिलं बॉडी चेकअप करूया आपण. इथे आकडे दहाव्या रक्तदान शिबिराचे आयोजन आज केलेले आहे. विभागातील सर्व नागरिकांना रक्तदातांना आव्हान आहे की आता चाचा मी गप्पा गप्प खाऊ. पहिला रक्तदाता. अच्छा, सेकंड पहिलं बसलं, त्याच्यानंतर तुझा नंबर आहे. दिवसानंतर 19व्या दिवशी परत रक्तदान. काय बोलतो, 18 दिवसाने रेकॉर्ड आहे तुझा. घेत नव्हते मला यांनी सगळ्यांनी घाबरवलं. दादा मला म्हणजे काय नाही अत्यार काय झालं तेल ना दोन दोन दे ना. फिलिंग कसं आहे? एकदम फर्स्ट क्लास. ओके म्हणते ना, समजा इथं दोन देतो. दोन रिव्ह्यू माझे. नंबर लागला बा. सो फायनल मित्रांनो, आता तुम्ही बघितलं असाल की तिकडे रक्तदान शिबिर आहे प्रजासत्ता दिनानिमित्त युवा मंचाचं. आता आपण आहे ना नॅशनल पार्कमध्ये चाललो आहे, आमची मीटिंग आहे तिकडे चाललो आहे. तर आपण आता एक्सप्रेस हायवेने चाललो आहे, म्हणजेच मेट्रोने चाललो आहे एक्सप्रेस हायवेच्या. तर तुम्हाला तोही रूट मी दाखवतो आहे, तर चला. तर आता आपण पोचलो आहे जागृती नगरला. इथून आपण नॅशनल एक्सप्रेस हायवेला जाणार मेट्रो 7 साठी. Next station, Sakinaka.
सो फाइनली मित्रांनो, आता आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहोत, उतरलो आहोत आणि आता आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचे जे वेस्टर्न लाईनला गेलेली मेट्रो आहे त्या मेट्रोने जातो. उमेश आणि रोशन आहे आपल्याबरोबर. तर इकडचा रूट तुम्हाला मी दाखवला नव्हता, ॲक्च्युली मी लिंक रोडचा व्हिडिओ बनवला होता. तर मी काही इकडचा रूट पूर्ण दाखवणार नाही, पण तिथून आपण सफर करतो आणि नॅशनल पार्कमध्ये जातो. तर चला आता इकडचा रूट पण आपण बघून येऊ. तर मित्रांनो, तुम्ही बघत असाल, बघा हा नवीन ब्रिज झाला आहे इकडचा हा, आणि समोर बघा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचा जो गोंदवलीतला गाड्यांचा ब्रिज आहे त्याच्या बाजूलाच मेट्रोचा ब्रिज आहे. आणि ही इकडे बघा, ही आहे आपली मध्य रेल्वे मेट्रो, मेट्रो वन, आणि ह्या साईड जी आहे ती मेट्रो 7, आणि मेट्रो 2 आहे जी लिंक रोडवरून जाते ती मेट्रो 2 आहे. खूप मस्त असं इंटिरियल केलं आहे, आणि दोन्ही जे मेट्रो ब्रिज आहेत ते कनेक्ट केले. समोर हा बघत असाल तुम्ही, मेट्रो 1 आणि मेट्रो 7 दोन्ही कनेक्ट केलेत. सो मित्रांनो, क्यू आर कोड सिस्टम खूप सुंदर आहे ह्या ठिकाणी, कारण आपल्या त्या ठिकाणी तेवढी सिस्टम नाही आहे. आणि हे बघा, हे आता आपली रिसिप्ट, थँक्यू, वेलकम सर. हे बघा, हे आपल्या दोन तिकीट रिटर्न, फर्स्ट आणि हा सेकंड, हे दोन्ही तिकीट निघालेले आहेत. आता आपण एंट्री करतो आहे, चलो आजो विला. तर आता आपण मित्रांनो एंट्री करतो आहे, समोर एंट्री केला. इकडचं इंटिरियल खूप छान केलं आहे, कारण स्पेस पण खूप आहे. आणि ह्या इथचं इंटिरियल इकडे तुम्हाला ऑनलाईन जर काढायचं असेल डायरेक्ट नोटाने, तर तुम्ही इथे काढू शकता इथे ह्या साईडला तिकीट. समोर बघत असाल हा मॅप दिला आहे पूर्णपणे गोंदवली ते दहिसर पूर्वपर्यंतचा जो वेस्टर्न एक्सप्रेस आहे. आणि इकडे बघत असाल तुम्ही त्याचप्रमाणे तिकडे जसं लिहिलं आहे त्याप्रमाणे इकडे सुद्धा सगळ्या स्टेशनची नावं या ठिकाणी लिहिलेली आहेत, तुम्ही बघत असाल. तर मित्रांनो, सेम आहे तिकडची जी मेट्रो आहे लिंक रोडची, त्याच पद्धतीची ही पण सुद्धा मेट्रो आहे. इकडे सिक्युरिटीसाठी तुम्हाला हे साडीगार्ड दिलं, म्हणजे हे संगतीत ओपन होतं ज्या मेट्रोचा हे ओपन होणार डोअर, त्या संघातच हे सुद्धा डोअर ओपन होतं. आणि हे खूप चांगली एक फॅसिलिटी दिलेली आहे. आता बघा हे बघ, अडकला. अरे नाही, बुडाले मेट्रो, बुडाले. तर हे इंडिकेटर मागच्या इथे झालं आहे, सायकलसाठी स्टँड आहे. आणि ही सिटिंग, फायनल मित्रांनो, आता आपण गोंदवली स्टेशनला बसलो आहे, ट्रेन मेट्रो पकडली, आणि आता इथून आपण राष्ट्रीय उद्यान म्हणजे नॅशनल पार्कला चाललो आहे. तर मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर नक्कीच बघा, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. जो लिंक रोडवरून आपण सफर केला होता त्यावेळी मेट्रोला ह्या सुरुवात झाली होती, आणि आज आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून सफर करतो आहे राष्ट्रीय उद्यानपर्यंत. मित्रांनो, उमेश आणि रोशन, आणि आता आपण उतरलो आहे नॅशनल पार्कला, म्हणजेच राष्ट्रीय उद्यानला. आणि इथून आता आपण नॅशनल पार्कमध्ये जाणार आहोत.
तर असा होता प्रवास. आता आपण नॅशनल पार्कमध्ये बघूया, आमची मीटिंग आहे त्याच्यामुळे मीटिंगसाठी चाललो आहे. लेट झालं ऑलरेडी कारण मीटिंग 10 होती. तर चला आता आपण नॅशनल पार्कला. कसं आहे आज प्रजासत्ताक दिन आहे त्याच्यामुळे ना आजच्या दिवशी एंट्री फी नसते ना, तर एरवी काहीतरी 50 रुपये एंट्री फ्री आहे. पण आज प्रजासत्ताकच्या दिनादिवशी तिथे फ्री ऑफ कॉस्ट असतं, म्हणजे कोणी आतमध्ये जाऊ शकतं 5 वाजेपर्यंत आहे. तर आता आपण स्कॅन करून बाहेर जाऊ. तर मित्रांनो, आता आपण नॅशनल पार्कमध्ये एंट्री केलेली आहे आणि गर्दी एवढी आहे ना, काय आवड खूप आहे. कारण कसं आहे प्रजासत्ताक दिन आणि आजच्या दिवशी ना फ्री असते, कोणी कोणती कॉस्ट नसते, त्यामुळे गर्दी खूप आहे बघत असाल. तर मित्रांनो, रेग्युलर आपण येतो ना त्यावेळी इथे तिकीट काढावं लागतं आपल्याला. हे तिकीट काउंटर आहे आणि तिकीट काढल्यानंतर ना आपल्याला आतमध्ये एंट्री भेटते. आज नाहीच आहे, नाही आज नाही आहे, आज प्रजासत्ताक दिन असल्यामुळे. पण पब्लिक पण खूप आहे. हां, इकडे बघा हा रूट आहे. इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे साईनबोर्ड लावलेले दिसतील कारण नॅशनल पार्क खूप मोठा आहे ॲक्च्युली. तर मित्रांनो, बघत असं समोर की नॅशनल पार्क फिरण्यासाठी आतमध्ये बस सुविधा आहे ना, बसची लाईन बघत असाल या साईडला की एवढी गर्दी आहे आणि फूड पर्यंत आहे ही लाईन. कारण आज सुट्टीचा दिवस आहे, लोकांना फिरण्याचा दिवस आहे, त्याच्यामुळे हे नॅशनल पार्क फिरण्यासाठी आतमध्ये की बसची लाईन आहे. बघ कुठपर्यंत आहे, बघत असाल मित्रांनो कुठून कुठे लाईन लागली आहे. हो हो, अरे बाप रे, बस तर छोटे यार त्याच्या मने लाईनीच्या प्रमाणे. हां ही बघ. तर मित्रांनो बघत आहे लाईन बघा समोरून, कुठपर्यंत आहे, पाठपर्यंत एकदम लास्ट. आप किसी कॉलेज से हो क्या, मतलब क्लीनिंग करने के लिए? ओके, हां सेंट झेवियर्स. सो मित्रांनो, सेंट झेवियर्स या कॉलेजमधून सगळं क्लिनिंग करण्यासाठी आलेले आहेत स्टुडंट. म्हणजे इकडचा परिसर हमेशा कसं आहे, पर्यटक येत असतात त्याच्यामुळे कचरा वगैरे होतच असतो, त्याच्यामुळे हे क्लिनिंग करण्यासाठी आलेले स्टुडंट. तर मित्रांनो, समोर ह्या बस आहेत, ह्या कान्हेरी गुफाला जाण्यासाठी आहेत. मला वाटतं इकडून बेस्टच्या आहेत आतमध्ये फिरण्यासाठी. सायकलिंगसुद्धा करायला खूप मस्त आहे इकडे. आणि हे आता हे ना हे गार्डनमध्ये हे नवीन नवीन आत्तापासून, पहिले नव्हते. आणि पहिल्यापेक्षा थोडं चेंज वाटतं, थोडं काम चालू आहे मला वाटतं इकडचं, त्याच्यामुळे थोडं चेंज वाटतं. सो मित्रांनो, बघत असाल ह्या साईडला बोटिंगसुद्धा करायला आहे नॅशनल पार्कमध्ये. आणि गर्दी बघत असाल, आज सुट्टीचा दिवस आहे, मी मगाशीच बोललो त्या पद्धतीने इकडे पब्लिकसुद्धा तेवढ्या क्राऊडमध्ये आहे. आणि ह्या साईडला तुम्हाला बोटिंगसुद्धा करायला भेटेल. तर हे आमचे बंधुराज. कधी आम्हाला पण आणा तुमच्या ब्लॉगला, आम्ही त्याच्यासाठी तुझी बगम्यांचा, मला बगम्यांचा हा पाहिजे, रिव्ह्यू पाहिजे. कारण लोक विचारतात बगम्यांचा रिव्ह्यू पाहिजे, कारण बगम्यान सध्या लॉंग रूट साठी खूप फेमस झाले. मस्त गाडी, गाडी मस्त. सुमिता तर मित्रांनो, बोटिंग करायचं असेल तर ह्या ठिकाणी तिकीट बघा, ही लाईन लागली आणि ह्या ठिकाणी तिकीट मिळत आहे बोटिंगसाठी. आणि इकडे बघा पाठीमागे बघत असाल किती लाईन आहे बोटिंगसाठी. सो फायनल मित्रांनो, आपण आता कृष्णगिरी रेल्वे स्टेशनला आहोत नॅशनल पार्कला. कारण नॅशनल पार्कमध्ये नॅशनल पार्क फिरण्यासाठी ही ट्रेन जाते, तिचं नाव आहे कृष्णगिरी. आणि इथून आपल्याला पूर्ण नॅशनल पार्क पाहायला मिळतो आतला. इकडे इकडे वर सो फायनल मित्रांनो, आपण नॅशनल पार्कवरून आलो आहे आता. कारण आपली मीटिंग होती आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचा जो 7 लाईन आहे ती मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. कारण आपला लिंक रोडची आपण व्हिडिओ ऑलरेडी बनवली होती, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली, ते नक्कीच बघा. आणि नॅशनल पार्कमध्ये आत्ता एरवी करंट तिकीट आहे 85 रुपीज पर पर्सन. आणि त्या दिवशी 26 जानेवारी असल्यामुळे फ्री होती. तर व्हिडिओ कसा वाटला, नक्कीच आवडला, सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा अशा ते काही नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय, मिळते नेक्स्ट व्हिडिओ.